आपण पाहताय एसबीएन मराठी, मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स वर. हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस. बुलढाण्यातील ट्रॅव्हल्स बस अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून 7 लाखांची एकत्रित मदत. अपघाताच्या चौकशीचे देखील आदेश. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची तज्ञांकडून पाहणी व्हावी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सूचना. सांगलीच्या ताकारी सिंचन योजनेच्या पंपग्रहावर कर्मचारी अधिकाऱ्यांची रंगली रंगीत पार्टी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत दोषी असणाऱ्या संबंधितांच्यावर कारवाई करण्याचा दिला इशारा. डॉक्टर दिनाच्या दिवशीच डॉक्टरनेच मारली डॉक्टरच्या कानाखाली. पन्हाळा बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रकार. दोघांवर कारवाई करण्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली ग्वाही. मुंबईतील रस्त्यांमध्ये 40% कमिशन खाता. ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी तुमची जागा दाखवणार. आदित्य ठाकरेंचा भाजप एकनाथ शिंदेंना इशारा. सांगली जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत केल्या बदल्या. पक्षासाठी काहीच करत नाहीत त्यांना मानाचं स्थान दिलं जात आहे. राहुल कणाल यांची ठाकरे परिवारावर टीका. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. काँग्रेसनं ईशान्य भारताकडे दुर्लक्ष केलं म्हणणाऱ्या पीएम मोदींचं मणिपूर धुमसत असताना मौका. राज ठाकरेंचा थेट सवाल. वारकरी संप्रदायाचा अनोखा सन्मान. पंढरपूरच्या आषाढी वारीला जागतिक वारसा मिळणार. केंद्र सरकार युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार. आणि पंकजाने सासुरवास सहन करावा. फारच सासुरवास झाला तर भावाचा पक्ष आहे. महादेव जानकरांचा पंकजा मुंडे यांना सल्ला. हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस.